केला आहे. मोठी आटीतटीची लढत पाहायला मिळते. गणेश नाईक आपले विरोधक आहेत, कशीही लढाई असेल. तुम्ही बघत असाल उमेदवार सन्माननीय राजसाहेबांनी मला उमेदवारी दिली. मी सन्माननीय राजसाहेबांचा परत एकदा आभार. या ऐरोलीच्या जनतेने, या मायबाबाने मला परत एकदा चान्स दिलं. नक्कीच या ऐरोलीकरांना मी परत एकदा माझं कामातून काम दाखवी. माझ्यासमोर कोण उभंय या बोलण्यापेक्षा या जनतेला काय पाहिजे याच्यासाठी मी ऋणी आहे. आणि महत्वाचं म्हणजे ऐरोलीमध्ये ज्या संकट येतात करोनाच्या नंतर, आणि काही लोकांनी फक्त आणि फक्त घरात बसून आणि आयुक्तांपर्यंत जायचा प्रयत्न केला, पण आम्ही बोलतात ना ग्राउंड लेवलला हॉस्पिटलचा विषय असो, कंपन्यांचा विषय असू दे, अजून काय काय एमएससीबीचा विषय असू दे, भरमसाठ या 5 वर्षांमध्ये जनतेला त्रास झालेला आहे. या त्रासासाठी परत एकदा सन्माननीय राजसाहेबांनी मला उमेदवारी दिली. मी त्यांचे आभार मानतो. आणि ऐरोलीकरांना मी परत एकदा मी आव्हान करेन की नक्कीच तुमचा हा मुलगा भाऊ जो आहे तो नक्कीच परत एकदा तुमच्या सेवेसाठी हजर आहे आणि परत एकदा काम करेल. आणि परत मला ती उमेदवारी द्यायचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. जनतेने जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करत ऐरोलीमध्ये बदल घडेल का? जी कामं झाली नाहीत ते काम नक्कीच बदल घडेल. कामं म्हणजे महत्वाचं म्हणजे तुम्ही बघत असेल की फक्त बिल्डिंग तोडा, बिल्डरांच्या घशात घाला, आणि त्या बिल्डरांच्या घशातून यांची टक्केवारी किती ऐकलं तर आपण शॉकिंग होईल. एवढी मोठी टक्केवारी याच्यासाठी यांची धडपड आहे आणि याच्यासाठी यांची तळमळे. बोलतात ना लई जण मला जे रस्त्याने भेटली ते बोलले गुरु नको चेला, जनतेला पाहिजे नवीन चेहरा. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही या ऐरोलीकरांसाठी हा चेहरा बघा. आणि मला माझ्या कामातून मी असं म्हणत नाही की मला उमेदवारी दिली म्हणून, पण उमेदवारीच्या हे बाजूला ठेवू आणि याच्या पुढे कधी गरज लागेल तर महाराष्ट्र मनसेना ऐरोलीकर सगळे कधी बी या ऐरोलीच्या जनतेसाठी हजर आहे. घराणीशाहीला गाडण्याचं काम होईल, चेहरा पाहायला मिळेल. मी घराणीशाही बद्दल बोलणार नाही, कारण सन्माननीय राजसाहेबांनी मला पहिले सांगितले की टीका करू नका, तुम्ही काम करा. मला कुणाबद्दल टीका करायची नाही, कारण त्यांचा प्रश्न त्यांच्यापाशी. सन्माननीय साहेबांनी मला सांगितलं आपण कामातून उचल द्यायचं, ही जनता नक्कीच आपल्याला भरभरून ओढतील.